राज्यात एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याने भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याची चौकशीही करण्यात आली आहे. तर या प्रकरणावरूनच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण यांच्यात नवा वाद उभा राहिलाय. विद्या चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांचा डान्सिंग डॉल असा उल्लेख करत विद्या चव्हाण म्हणाल्यात, भाजपच्या सोशल मीडिया सेल प्रमुखाने राबडी देवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत, कारण ती घरदार आणि चूल मूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाहीतर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची प्रतिमा वाईट नाहीये हे मला भाजपवाल्यांना सांगावंसं वाटतं असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या. तर तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळलेत त्याविषयी जर ट्विट केलं तर बरं होईल असंही विद्या चव्हाण म्हणाल्यात. विद्या चव्हाण यांनी केलेल्या उल्लेखानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्यात. अमृता फडणवीस यांनी चव्हाणांना मानहानीची नोटीस पाठवली आहे, त्याचबरोबर एक ट्विट करून एकेरी उल्लेखात त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. अमृता फडणवीस यांनी काय ट्विट केले त्यावर एक नजर टाकूयात. आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान ती आहे राष्ट्रवादी काँग्रेसची नेता विद्याहीन चव्हाण. आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल तिने पसरवलेली सगळी विषारी घाण. विद्या चव्हाण मानहानीची नोटीस वाच आणि सुधार स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाणांना उत्तर देताना त्यांच्या कौटुंबिक वादावर बोट ठेवले. तर त्यावर बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्यात, आमच्या घरात फडणवीस ताईंना खुपसण्याची गरज नाहीये. डान्सिंग डॉल ही काही वाईट उपमा नाही. मी डान्सिंग डॉल का म्हटलं तर माझ्या मनात काही आकस नाही, उलट माझ्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोत्यात आल्यात. त्या अत्यंत बुद्धिमान आहेत, त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू देत अशी खोचक प्रतिक्रिया विद्या चव्हाणांनी दिली आहे.